मेजवानीबद्दल तुला काही सांगायचं आहे? मेजवानीबद्दल पहिली आठवण ही अशी की त्यामुळे आम्हाला इथे जे टी व्हीवर दिसत नाही कार्यक्रम, पण ऑनलाईन सगळे कार्यक्रम दिसतात करू, तर तिथे मी पहिल्यांदा मेजवानी मिळते ऑनलाईन आणि फॉलो करत गेले. कारण आम्ही ॲज मध्ये मेन्शन केलं की आम्हाला सारखेच रेसिपीच्या सोडव असतो, तर हे इतके छान छान रेसिपीज तुम्ही दाखवता तर मी ते फॉलो करत गेले आणि आत्तापर्यंत म्हणजे येईपर्यंत मी रेग्युलरली बघते. आणि तिथे ॲडव्हान्टेज असा आहे की ऑनलाईन असल्यामुळे आता एक रेसिपी किंवा एक प्रोग्राम मिस झाला तर आपण कधी पण बघू शकतो, पण ऑन डिमांड असतं. तर मग चार पाच रेसिपीज किंवा चार पाच प्रोग्राम एकत्र बघू रात्री वगैरे जेवण वगैरे झालं किंवा कसं बनायचं बघायचं. सो ही माझी आठवण आहे मेजवानीची. ओके, आणि आज इथे येऊन मेजवानीमध्ये येऊन रेसिपीज करताना कसं वाटतं? खूपच छान वाटलं मला. कल्पना म्हणजे की मला इथे इथे यायला चान्स मिळेल आणि कारण मी इथे खूपच कमी महिने आहे आणि त्यात मला कुठेतरी इच्छा होती कधीतरी आपण जाऊन आपलं जे काय झटपट रेसिपीज आहेत ते दाखवावे. कारण इथे पण मी बघते की लाईफ खूप फास्ट झालेला आहे आणि सगळेच काम करतात, सगळेच वर्किंग असल्यामुळे सगळ्यांना मला वाटलं की अशा रेसिपीमध्ये इंटरेस्ट असेल म्हणून मला वाटलं की हे आपण शेअर करायला चान्स मिळायला पाहिजे आणि मिळायला मिळायला. थँक यू सो मच. एक तर तू कार्यक्रमात सहभागी झालीस त्याबद्दल आणि दुसरं म्हणजे तुला तुझ्या रेसिपीज आपल्या सर्व प्रेक्षकांबरोबर शेअर करायला शकता याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार मानते. तुम्हालाही जर तुमच्या रेसिपीज आपल्या इतर प्रेक्षक गृहिणींबरोबर शेअर करायच्या असतील तर तुम्हाला इतकंच करायचं आहे की तुमच्याकडे असलेल्या वेगळ्या रेसिपीज आमच्यापर्यंत लिहून पोहोचवायच्या आणि त्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आमचा पत्ता पुन्हा एकदा लिहून घ्या. नॉर्ड मेजवानी परिपूर्ण किचन, ETV मराठी, गुवाहाटी हाऊस, बीवे दुसरा मजला, विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400053. आमचा ईमेल आयडी आहे mejwani@etv.co.in. तर मग भेटूया उद्याच्या भागात मेजवानी परिपूर्ण किचनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.